नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ई स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. 22, 23 आणि 24 डिसेंबरच्या सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. एम पी एस सी, तलाठी, क्लार्क, पोलीस भरती, आय बी पी एस, एस एस सी या सर्व परीक्षाकरिता उपयुक्त असं हे लेक्चर आहे. तरी आपण शेवटपर्यंत बघावं. शेवटी प्रश्नमंजुषासुद्धा आहे आणि तुमचे नावंसुद्धा आहे मागच्या लेक्चरमध्ये ज्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे. जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली रेड कलरचं बटन आहे त्याला क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करू आम्हाला सपोर्ट करू शकता. तरी आता वेळ न घालवता आपण लेक्चरकडे वळूया. तर सर्वप्रथम जी बातमी येत आहे, पुण्याचा अभिजित कटक यांना जे आहे केसरीचा, महाराष्ट्र केसरीचा जो आहे मान पटकावलेला आहे, त्याच्यामध्ये यांनी चांदीची गदा जी आहे जिंकली आहे. ओके, तर जो आपला महाराष्ट्राचा आता केसरी ठरलेला आहे तो कोण ठरलेला आहे, नाव लक्षात ठेवा, अभिजित कटक. साताऱ्याच्या किरण भगतवर त्यांनी 10 गुणांनी मात केलं. 42वा महाराष्ट्र केसरी तो ठरला. ही जी स्पर्धा झाली ही पुण्याच्या भुगामट झाली. अभिजितनं 2015 सालीसुद्धा युवा महाराष्ट्र केसरी जिंकली होती. युवा महाराष्ट्र केसरी त्यानं 2015 जिंकली होती. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदक पटकावलं होतं. 2016 मध्ये त्याचप्रमाणे महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीचे ते उपविजेता ठरले होते. महाराष्ट्र केसरीचे उपविजेता, त्याचप्रमाणे हिंद केसरीचे सुद्धा उपविजेता ते ठरले होते. ओके, तर नाव लक्षात ठेवा, अभिजित कटके. त्याच्यानंतर फोर्स मॅगझिन जी आहे ते सेलिब्रिटींची यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. याच्यामध्ये सर्वाधिक कमाई करणारे 100 भारतीय सेलिब्रिटींची यादी त्यांनी जाहीर केली. याच्यामध्ये सलमान खान अभिनेता हा प्रथम क्रमांकावरती आहे. याचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 232 कोटी रुपये आहे. दुसऱ्या क्रमांकावर शाहरुख खान आहे, त्यांचं वार्षिक उत्पन्न 170 कोटी रुपये आहे. विराट कोहली क्रिकेटपटू हे तिसऱ्या स्थानावरती आहे. यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते कमाई जी आहे ते किती आहे, 100 कोटी रुपये आहे. चौथ्या स्थानावर अक्षय कुमार 98 कोटी आहे. अशी ही सर्व लिस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर जेरुसलेम जे आहे त्याच्या दर्जाविषयी प्रकरण हे सुरूच होतं. ओके, याच्यामध्ये अमेरिकेनं जेरुसलेमला जे आहे इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देणारा एक प्रस्ताव पारित केला होता. त्या प्रस्तावाला विरोध म्हणून संयुक्त राष्ट्रसंघनं जे आहे त्या प्रस्तावावर एक जनमत जे की होतं पूर्ण देशांचं मत, ओके, जनमत म्हटल्यापेक्षा जे की देश होते त्यांच्यापासून त्याचं इलेक्शन घेऊन त्याच्यामध्ये जे आहे हा जो करार, हा जो अमेरिकेने जे जेरुसलेमला दर्जा दिला होता कशाचा, इस्रायलचा राजधानीचा, तो निर्णय जो आहे रद्द करण्याचं सांगितलेला आहे. कारण जे आहे भारतासमेत 128 देश होते त्यांनी या प्रस्तावाचं समर्थन केलेलं आहे. कुठल्या प्रस्तावाचं, जे की जेरुसलेम जे आहे त्याची जी राजधानी, कशाची राजधानी, ही इस्रायलची राजधानी हे मान्य नाही याला प्रस्तावाला जे आहे भारतासमेत 128 देशांनी याचं समर्थन केलेलं आहे. तर केवळ 9 देशांनीच या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलेलं आहे. ओके, 35 देश मतदानाला अनुपस्थित राहिले. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाने अमेरिकेच्या विदेश धोरणावर प्रश्न उपस्थित झालेला आहे. 2012 मध्ये संयुक्त राष्ट्रसंमत प्रस्तावानुसार पॅलेस्टाईनला जे आहे पर्यवेक्षक देशाची दर्जा देण्यात आला. कुठल्या देशाला, पॅलेस्टाईनला जे आहे पर्यवेक्षक देशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. जे जेरुसलेम आहे हे जे आहे इस्रायलची राजधानी म्हणून जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. परंतु याच्या विरोधात जे आहे मतदान झालेलं आहे, 128 देशांनी याच्या विरोधात मतदान केलं, त्याच्यामध्ये भारतसुद्धा आहेत. त्याच्यानंतर अपंग खेळाडूंच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा, याच्यामध्ये जी ही स्पर्धा झाली ती तिरुअनंतपुरमला झाली. महाराष्ट्राचा नेमबाज नाव आहे स्वरूप उल्लनकर, यानं जे आहे सुवर्ण त्याचप्रमाणे कांस्यपदक याच्यामध्ये पटकावलेलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर रायफल नेमबाजीमध्ये 604.8 गुण नोंदवित सुवर्णपदक. आणि याच क्रीडा प्रकारामध्ये पुरुषांच्या मिश्र वरिष्ठांच्या विभागात त्याने 624.6 गुण नोंदवित कांस्यपदक पटकावलेलं आहे. अपंग खेळाडूंची ही राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा होती. ओके, कुठे झाली ही, तिरुअनंतपुरमला. नाव लक्षात ठेवा, स्वरूप उल्लेनकर. ओके, त्याच्यानंतर रोहित शर्माचे 35 चेंडूमध्ये शतक इंदोर इथं श्रीलंकेविरुद्ध T20 स्पर्धेमध्ये. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू डेव्हिड मिलर याचा जो की रेकॉर्ड होता त्याच्या रेकॉर्डसोबत यांनी बरोबरी केली आहे. कोणी, रोहित शर्मा यांनी. डेव्हिड मिलर
चा सुद्धा असाच रेकॉर्ड होता. मिलरनं सुद्धा 35 चेंडूमध्ये जे आहे शतक ठोकलं होतं. डेव्हिड मिलरनं 29 ऑक्टोंबरला बांगलादेशविरुद्ध 35 चेंडू शानदार शतक जे आहे ठोकलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू रिचर्ड लेवी याचा क्रमांक लागतो. लेवीनं त्याच्यानंतर जो क्रमांक लागतो कोणाचा, लेवीचा लागत होता. 45 चेंडूमध्ये त्यांनी शतक पूर्ण केलं होतं. रोहितच्या T20 करिअरमधली हे जे आहे दुसरं शतक आहे. तर रोहित शर्मानं 35 चेंडूमध्ये हे शतक ठोकलेलं आहे. आणि कोणाच्या रेकॉर्डसोबत त्याने बरोबरी केली आहे, डेव्हिड मिलर. ओके, त्याच्यानंतर 28व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धे अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुलींचे जी EP या वैयक्तिक प्रकाराच्या स्पर्धेत हिमाचल प्रदेशच्या ज्योतिका दत्ता यांनी सुवर्णपदक पटकावलेलं आहे. ही एक अजून इम्पॉर्टंट जी आहे बातमी आहे, लक्षात ठेवा, प्रश्न बनू शकतो. तर 28व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय तलवारबाजीमध्ये अजिंक्यपदची जी स्पर्धा होती त्याच्यामध्ये सुवर्णपदक ज्योतिका दत्ता, आणि त्याचप्रमाणे मुलींचे जे सायबर प्रकार होता त्याच्यामध्ये जे आहे तामिळनाडूच्या भवानी देवी, दोन्ही नावं लक्षात ठेवा, ज्योतिका दत्ता आणि भवानी देवी. ओके, जे की तलवारबाजी स्पर्धा आहे त्याच्यामध्ये राष्ट्रीय. त्याच्यानंतर केरळच्या जोश ज्योत्स्नाला रौप्य पदक मिळालं याच्यामध्ये, आणि पंजाबची कोमलप्रीत शुक्ला दुधारे आणि मणिपूरची देवी डायना यांना जे आहे कांस्य पदक या स्पर्धेमध्ये यांनी पटकावलं. त्याच्यानंतर सलग 5 वेळा विधानसभेत निवडून येणारे आमदार जयराम ठाकूर यांची हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. जे आता इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये जी आहे भाजप निवडून आले दोन्ही ठिकाणी, आणि त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेशमध्ये जे मुख्यमंत्री बनलेले आहे ते आमदार जयराम ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि त्याचप्रमाणे हिमाचलमध्ये आमदार जयराम ठाकूर आणि गुजरातमध्ये विजय रुपाणी हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल. ओके, तर हे सुद्धा लक्षात ठेवा. ते विनरचं नाव आपण घोषित करत असतो, जे ॲन्सर करेक्ट देतात चालू घडामोडीमध्ये त्या सर्वांचं नाव आपण इन्क्लूड करत असतो. तुमचंसुद्धा नाव इन्क्लूड होऊ शकतं, त्यासाठी गरज आहे तुम्हाला करेक्ट ॲन्सर कमेंट करायची. तर आजचे जे विजेते आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. पहिलं नाव आहे दिलीप रामटेके, नंतर आहे रवी दराडे, विजया जगताप, संदीप भालेराव, संदीप फोलाने, श्रीदेवी भाकरे, सचिन काडापुरे, प्रशांत एमेकर, मयूर थोरवे, महेश काळे, रोहित पवार, रुशाली मारवाडे, हिमायत पटेल शेख, गौरी जाधव, मोनिका देवरे, मनोज चव्हाण, योगिता सोनवणे, पूजा मानापुरे, कोमल मोहिते, भरत गरड, प्रितेश अंबाडे आणि शीतल बोदडे. तर या सर्व व्ह्युअर्सचं सबस्क्रायबरचं हार्दिक अभिनंदन. आजचे जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये पहिला प्रश्न, अभिजित कटकने 2015 साली कुठली स्पर्धा जिंकली होती, त्या स्पर्धेचं नाव तुम्हाला कमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर 28व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या EP या वैयक्तिक प्रकारात स्पर्धेत कोणी सुवर्णपदक पटकावलं आहे ते कमेंट करायचं आहे. रोहित शर्मानं 35 चेंडू शतक लगावून कोणाच्या वर्ल्ड रेकॉर्डसोबत त्याने बरोबरी केलेली आहे हे सुद्धा कमेंट करायचं आहे. संयुक्त राष्ट्र महासंघाने प्रस्ताव संमत करून अमेरिकेला जेरुसालेमचा जो इस्रायल राजधानी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय होता तो मागे घ्यावा सांगितलेला आहे. भारतासमवेत किती देशांनी या प्रस्तावाचं समर्थन केल्याचा आकडा तुम्हाला जे आहे कमेंट करायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला ॲन्सर्स कमेंट करायचं आहे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा, आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचेल. आणि असेच चालू घडामोडी मिळवण्याकरिता आपलं ॲप जे आहे चालू घडामोडी ॲप, तेसुद्धा डाउनलोड करा. सो धन्यवाद. जय हिंद, जय भारत.